कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर संशयितांचे स्वॅब नमुने घेताना सुरक्षितता राखली जावी यासाठी निर्जंतुकीकरण यंत्रणेसह स्पेशल बॉक्सची निर्मिती अमरावती शहरात करण्यात आली असून हा बॉक्स कोविड रुग्णालयात यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला. जिल्हा रुग्णालयातही ही सुविधा लागू करण्यात आली. त्यामुळे तेथील बाह्य रुग्ण विभागात येणारी व्यक्ती ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश करेल तिथे सॅनिटायझर यंत्रणेच्या सहाय्याने जंतुनाशक फवारणी होऊन निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया होईल. त्यानंतर आत आल्यावर कर्मचाऱ्यांकडून आवश्यक तपासणी होईल. मात्र हे कर्मचारी काच बसविलेल्या छोट्या कक्षात बसून अंतर राखून रुग्णास तपासू शकतील, त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपली जाईल. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर परिचारिका कर्मचारी उत्तम सेवा बजावत आहे. त्यांनी रुग्णालयात दाखल नागरिकांना दिलासा द्यावा, त्यांचे मनोबल वाढवावे, त्याचबरोबर स्वतःचीही काळजी घ्यावी. नागरिक बांधवांसाठी संयम व शिस्त ठेवावी व दक्षता घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी विदर्भ न्यूजद्वारे केले आहे. येथे आपण पेशंट्सला बघण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडा डिस्टन्स राहावे त्यासाठी एक ओपीडी शील्ड ग्लासची आपण बनवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून एक सेफ्टी एक्स्ट्रा सेफ्टी जी डॉक्टरसाठी आहे ते एक करण्याचा प्रयोग करून घेतलेले आहे. इथे सिव्हिल सर्जन आणि जे डॉक्टर्स लोक आहेत त्याच्या मदतीने आता त्याचा आपण एक इम्पॅक्ट काय राहतो आहे आणि डॉक्टर्सचा जर मोरल बूस्ट हवा त्यासाठी एक प्रयत्न करून घेतलेला आहे. धन्यवाद. एंट्री एक ही नाही विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून सागर डोंगरे.